गाईज आजच्या व्हिडिओमध्ये आपण यूज्ड टू चा डेली यूजमध्ये किंवा डेली यूजमध्ये त्याची सेंटेन्स आपण कशी बोलायची याचा अभ्यास करणार आहोत गाईज यूज्ड टू आता यूज्ड टू चा यूज कधी करायचा बघा एखादी गोष्ट तुम्ही मध्ये नुसतं करत होता असं जेव्हा तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तिथे तुम्हाला यूज्ड टू चा यूज करायचा आहे आता तुम्ही पास्टमध्ये ती गोष्ट करत होतात पण त्याचं प्रेझेंटशी काही कनेक्शन नसणार आहे मध्ये तुम्ही करता की नाही याचं काही कनेक्शन नसेल त्याच्याशी मध्ये ती गोष्ट तुम्ही तुमची सवयी म्हणून करत असाल किंवा जबरदस्तीनं करत असाल किंवा तुम्हाला ती करावी लागत असेल कोणतंही रिझन असू शकतं अशा वेळेस तुम्हाला यूज्ड टू टूचा यूज करायचा आहे क्लिअर झालं मध्ये एखादी गोष्ट तुम्ही करत असाल मग ते कशाही प्रकारे असो जबरदस्तीने असेल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून असेल किंवा तुम्हाला ती करावी लागत असेल म्हणून असेल बरोबर त्याचं प्रेझेंटशी काही रिलेशन नसणार आहे अशा वेळेस तुम्हाला युजड टू चा यूज करायचा आहे युजड टू आता याचे एक्झाम्पल्स बघा मी खेळायचो मी खेळायचो म्हणजे तुम्ही सांगता की मी मध्ये म्हणजे मी हे करायचो आय युज टू प्ले आय यूज्ड टू प्ले ती अभ्यास करायची ती त्यावेळेस अभ्यास करायची पण आता करते की नाही हे तुम्हाला माहीत नाही किंवा तुम्ही हे सांगत नाही की ती आता करते क्लिअर फक्त ती मध्ये काय करायची एवढंच सांगताय सी यूज्ड टू स्टडी सी यूज्ड टू स्टडी ती पाणीपुरी खायची सी युज टू ईट पाणीपुरी सी युज टू ईट पाणीपुरी आम्ही मामाच्या गावी जायचो बऱ्याचदा आपण लहानपणी म्हणतो की आपण मोठे झाल्यानंतर बोलतो की आम्ही लहानपणी मामाच्या गावी जायचो तशाच प्रकारचे सेंटेन्स आहे वी यूज टू गो टू अंकल्स विलेज यू वी यूज टू गो टू अंकल्स विलेज ते शाळेत खूप मस्ती करायचे दे यूज टू हॅव अ लॉट ऑफ फन ॲट स्कूल दे यूज टू हॅव अ लॉट ऑफ फन ॲट स्कूल म्हणजे त्यावेळेस ते शाळेत मस्ती करायचे आता करतात की नाही माहीत नाही बरोबर तो चहा बनवायचा ही युजड टू मेक टी ही युज टू मेक टी राम घर साफ करायचा राम युज टू क्लीन द हाऊस राम युज टू क्लीन द हाऊस युज टू च्या नंतर क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं आहे म्हणजे फर्स्ट फॉर्म लिहायचं आहे क्लिअर आणि युज टू तुम्ही सगळ्या सब्जेक्ट सोबत यूज करू शकता क्लिअर झालं इथेपर्यंत तुम्हाला समजलं नेक्स्ट बघा मला एखादी गोष्ट करण्याची सवयी आहे असं जम्म तुम्हाला सांगायचं असतं म्हणजे बऱ्याचदा आपण बोलताना म्हणतो की मला ही गोष्ट करण्याची सवयी आहे त्यावेळेस अशी सेंटेन्स बोलण्यासाठी तुम्हाला बघायचं स्ट्रक्चर बघा एम किंवा इच किंवा आर प्लस युज्र टू प्लस व आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे आता आपण काय केलं नुसतं युज टू घेतलं की मला गोष्ट मला मी अशी गोष्ट करायचो त्यावेळेस आता तुम्हाला सांगायचं आहे की मला एखाद्या गोष्टीची सवयी आहे सवयी आहे हे सांगायचं आहे त्यावेळेस तुम्हाला काय घ्यायचं आहे एम इज किंवा आर प्लस युज टू प्लस बी एन जी फॉर्म लिहायचं आहे आता एम इज आर कधी घ्यायचं हे तुम्हाला माहिती असेल सोबत नेहमी एमचा यूज करायचा ही सी इट यांच्यासोबत तुम्हाला इच चा यूज करायचा ही सी इट राम किंवा कोणत्याही व्यक्तीचं नाव असेल त्यावेळेस तुम्हाला इच चा यूज करायचा आहे वी दे यांच्यासोबत तुम्हाला आरचा यूज करायचा आहे क्लिअर झालं आता याचं एक्झाम्पल बघूया मला बोलण्याची सवयी आहे आयम यूज्ड टू टॉकिंग आयम यूज्ड टू टॉकिंग म्हणजे मला आत्ता ती सवयी आहे असं तुम्ही सांगताय तिला विचार करण्याची सवयी आहे सी इज यूज्ड टू थिंकिंग सी इज यूज्ड टू थिंकिंग त्याला स्टोरी बुक वाचण्याची सवयी आहे ही इज यूज्ड टू रीडिंग स्टोरी बुक ही इज यूज्ड टू रीडिंग स्टोरी बुक आता इथं हीच्या नंतर इज का घेतलं हे तुम्हाला माहित आहे बरोबर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे आय होप तुम्हाला माहीत आहे हे समजूनच मी पुढे चालत आहे त्यांना चालायची सवयी आहे दे आर टू वॉकिंग दे आर युज टू वॉकिंग आता च्या नंतर आर का घेतलं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल जर नाही समजलं तर व्हिडिओ पॉज करा आणि बघा तुम्हाला नक्की समजेल मला गाणं ऐकण्याची सवय आहे वी आर युज टू लिस्निंग टू म्युझिक वी आर युज टू लिस्निंग टू म्युझिक ला विसरण्याची सवयी आहे आम यूज टू फॉर गेटिंग आम यूज टू फॉर गेटिंग आईच्या नंतर नेहमी चा यूज करायचा आहे हे तर तुम्हाला क्लिअर झालेलंच असेल म्हणून आपण आईच्या नंतर एम घेतलं आहे आणि ही सी इट किंवा कोणत्याही वस्तूचं नाव असेल व्यक्तीचं नाव असेल त्याच्यानंतर यच चा यूज करायचा आहे तुम्हाला आणि नंतर युजड टू लिहायचा आहे क्लिअर आणि कोचणी सब्जेक्ट कोणते आहे यू व्ही दे यू व्ही दे यांच्यासोबत तुम्हाला आर चा यूज करायचा आहे क्लिअर झालं रामला इंग्लिश बोलायची सवयी आहे राम इज यूज्ड टू स्पीकिंग इंग्लिश राम इज यूज टू स्पीकिंग इंग्लिश क्लिअर झालं चला आता हीच जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला एखाद्या गोष्टीची सवयी होती किंवा झाली असं तुम्हाला म्हणायचं असेल आता ही काय आपण काय केलं की मला आता ही सवयी आहे हे तुम्ही सांगितलं पण जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला एखादी गोष्ट करण्याची सवयी झाली होती म्हणजे पास्ट मध्ये ही झाली होती असं तुम्हाला सांगायचं असेल सवयी बद्दल बोलतोय आपण एखाद्या कामाबद्दल नाही जर एखादं तुम्ही काम करत होता किंवा करायचो असं जर तुम्हाला सांगायचं असेल तर सिम्पल युज टू चा तिथे यूज करायचा आहे पण आपल्याला काय म्हणायचं आहे ते की एखाद्या गोष्टीची सवयी झाली होती तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे बघा वॉच किंवा वर प्लस युज टू प्लस बबचं आय एन जी फॉर्म घ्यायचा आहे वॉच किंवा वर प्लस यूज्ड टू प्लस बबचं आय एन जी फॉर्म लिहायचं आहे क्लिअर झालं आता वॉच किंवा वर कधी यूज करायचं बघा एकवचनी सब्जेक्ट म्हणजे ही सी इट वस्तूचं नाव असेल व्यक्तीचं नाव असेल त्याच्यासोबत तुम्हाला वॉच घ्यायचं आहे आणि अनेक वचनी सब्जेक्ट म्हणजे प्लुरल सोबत तुम्हाला काय घ्यायचं आहे वर घ्यायचं आहे म्हणजे कशा सोबत आय यू वी आणि दे यांच्यासोबत तुम्हाला वरचा यूज करायचा आहे क्लिअर आता याचे एक्झाम्पल बघूया मला शाळेत जाण्याची सवय झाली होती आय वॉज यूज्ड टू गोइंग टू स्कूल आय वॉज यूज टू गोइंग टू स्कूल तिला स्वयंपाक करण्याची सवय झाली होती सी वॉज यूज्ड टू कुकिंग सी वॉज यूज्ड टू कुकिंग त्यांना इंग्लिश बोलण्याची सवय झाली होती दे वर युज टू स्पीकिंग इंग्लिश दे वर युज टू स्पीकिंग इंग्लिश त्याला पोहण्याची सवय झाली होती ही वॉज यूज्ड टू स्विमिंग ही वॉज यूज्ड टू स्विमिंग कुठेही कन्फ्युन आहे पहिल्यांदा नाही समजलं परत व्हिडिओ बघा नक्की समजेल तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बॅल लाइकन सुद्धा प्रेस करा ज्यामुळे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटेल इंस्टाग्राम इन्स्टाग्राम तुम्ही मला फॉलो नसेल केलं टेलिग्रामवर सुद्धा तर तुम्ही मला तिथे सुद्धा फॉलो करा तिथेही मी मी या व्हिडिओची लिंक देत असते आणि तुम्ही आपलं सोबतच हॅश इंग्लिश विथ नेहा नावाचं जे गुगल प्ले वरती ॲप आहे ते जर तुम्ही डाउनलोड नसेल केलं ते डाउनलोड करा तिथे इंग्लिश स्पीकिंग कोर्सेस तुम्ही परचेस करून चांगल्या प्रकारे इंग्लिश बोलायला शिकू शकता क्लिअर त्यांना टी व्ही पाहण्याची सवय झाली होती दे वर युज टू वॉचिंग टी व्ही दे वर युज टू वॉचिंग टी व्ही त्याला मोबाईल बघण्याची सवयी झाली होती ही वॉज यूज टू लुकिंग ॲट मोबाईल फोन्स ही वॉज यूज टू लुकिंग ॲट मोबाईल फोन लुकिंगच्या जागी तुम्ही वॉचिंग सुद्धा घेऊ शकता आता इथेपर्यंत तुम्हाला क्लिअर झालं आता तुम्हाला जर म्हणायचं असेल की मला एखाद्या गोष्टीची सवयी झाली हे तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे कोणतं स्ट्रक्चर गॉट प्लस युज टू प्लस आय एन जी वर्बचं आय एन जी फॉर्म गॉट प्लस युज टू प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म लिहायचं आहे एखाद्या गोष्टीची सवयी झाली म्हणजे तुम्ही आता मला सांगायला याची सवय झाली म्हणजे ती सवय तुमची सुरू आहे हे तुम्हाला आता सुद्धा म्हणजे तुम्हाला पास्टमध्ये ती सवय झाली आणि आता ही सुरू आहे अशा वेळेस तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे बोलण्याची सवय झाली आय गॉट यूज टू स्पीकिंग आय गॉट युज टू स्पीकिंग मला मोबाईल यूज करण्याची सवय झाली म्हणजे तुम्हाला आता मोबाईल यूज करण्याची सवय झाली आहे आय गॉट यूज्ड टू यूजिंग मोबाईल फोन आय गॉट यूज्ड टू यूजिंग मोबाईल फोन त्याला खाण्याची सवयी झाली ही गॉट यूज्ड टू इटिंग ही गॉट यूज्ड टू इटिंग तिला खेळण्याची सवयी झाली सी गॉट यूज्ड टू प्लेइंग सी गॉट यूज्ड टू प्लेइंग झालं इथंपर्यंत क्लिअर आता आपण पास्टबद्दल बोललो बद्दल बोललो बोललो पण जर तुम्हाला फ्युचरबद्दल बोलायचं असेल मला, मला एखाद्या गोष्टीची सवयी होईल असं ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं असतं त्यावेळेस तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे विल गेट प्लस यूज टू प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म विल गेट प्लस यूज्ड टू प्लस वर्बचं आय एन जी फॉर्म आता याचे एक्झाम्पल बघा मला जागण्याची सवयी होईल मला जागण्याची सवयी होईल आय विल गेट यूज टू वेकिंग अप आय विल गेट यूज टू वेकिंग अप इथे एक लक्षात ठेवा सोडलं यूज टू तर त्याच्यानंतर सगळीकडे आपण बबचा आय एन जी फॉर्म घेतलेला आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा त्याला चहा पिण्याची सवयी होईल ही विल गेट यूज्ड टू ड्रिंकिंग टी ही विल गेट यूज टू ड्रिंकिंग टी मला शिकण्याची सवय होईल म्हणजे एखादी गोष्ट शिकण्याची सवय होईल असं तुम्ही म्हणताय आय विल गेट युज टू लर्निंग आय विल गेट युज टू लर्निंग क्लिअर झालं हे फ्युचरमध्ये एखादी गोष्ट होईल असं म्हणायचं असेल एखाद्या गोष्टीची सवयी होईल असं म्हणायचं असतं त्यावेळेस तुम्हाला विल गेट प्लस युज टू प्लस बबचं आय एन जी फॉर्म या स्ट्रक्चरचा तुम्हाला युज करायचा आहे आता जर तुम्हाला म्हणायचं असेल की मला एखाद्या गोष्टीची सवयी होत आहे आता तुम्ही सांगताय समजा तुम्ही चहा पिता दोन तीन वेळेस तुम्ही चहा पिला तिसरी वेळेस तुम्ही काय मला याची सवयी होता मला चहा पिण्याची सवयी होत आहे असं तुम्ही म्हणता म्हणजे तुम्हाला जर सांगायचं असेल की मला एखाद्या गोष्टीची सवयी होत आहे म्हणजे चालू आहे ती सवयी होण्याची त्यावेळेस तुम्हाला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे ऍम ऍम किंवा इच किंवा आर प्लस गेटिंग प्लस यूज्ड टू प्लस वबचं आय एन जी फॉर्म घ्यायचं आहे ॲम किंवा इज किंवा आर प्लस गॅरिंग प्लस यूज्ड टू प्लस वफचं आय एन जी फॉर्म आता ॲम इज आणि आर कधी यूज करायचं आत्ताच मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे नसेल तुमच्या लक्षात राहिलं तर व्हिडिओ पॉज करा आणि ते बघा क्लिअर आता तुम्हाला माहीत आहे हे समजूनच मी पुढचे याचे एक्झाम्पल तुम्हाला सांगत आहे क्लिअर मला चहा पिण्याची सवयी होत आहे मला चहा पिण्याची सवयी होत आहे म्हणजे ती सवय तुम्हाला अजून झाली नाही पण तुम्हाला होत आहे हळूहळू ती सवय काय आहे होत आहे आय ॲम गेटिंग यूज्ड टू ड्रिंकिंग टी आयम गेटिंग यूज्ड टू ड्रिंकिंग टी मला स्वप्न पाहण्याची सवयी होत आहे मला स्वप्न पाहण्याची सवयी होत आहे आ ॲम गेटिंग यूज्ड टू ड्रीमिंग आयम गेटिंग युज टू ड्रीमिंग तिला साफसफाई करण्याची सवय होत आहे सी इज गेटिंग युज टू क्लिनिंग सी इज गेटिंग युज टू क्लिनिंग सवयी होत आहे दे आर गेटिंग युज टू डान्सिंग दे आर गेटिंग युज टू डान्सिंग आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इथंपर्यंत समजला असेल आणि तुम्ही या सगळ्या स्ट्रक्चरचा डेली यूजमध्ये अशी सेंटेन्स बोलताना यूजसुद्धा करणार आहात एकदा व्हिडिओ नाही समजला व्हिडिओ पॉज करायचा आहे परत ते बघा ते स्ट्रक्चर बघायचं आहे आणि समजून घेऊन पुढचं स्ट्रक्चर बघायचं आहे पहिल्यांदा व्हिडिओ समजणार नाही ना, पण तुम्ही एकदा दोनदा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट तो समजेल आणि तुम्ही हंड्रेड पर्सेंट अशा प्रकारचे व्हिडिओ नक्की अशा प्रकारचे सेंटेन्स नक्कीच बनवू शकणार आहात आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा